नमस्कार, हेमसे न्यूज चैनल विधानसभेचा अजेंडा या खास कार्यक्रमात आपले सगळ्यांचं स्वागत आहे। विधानसभेच्या निवडणुका आता महाराष्ट्राच्या पटलावरती कधीही लागू शकतात। रणधमाळी सुरू झाली आहे आणि छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्यात VIPची जी रेलचेल वाढली त्यावरून आपल्याला कळेल की पुढल्या काही दिवसांमध्ये निवडणुका आहे विधानसभेच्या। विधानसभेच्या निवडणुकीला लढत असताना त्यांची जी निवडणुका ज्या लढत आहेत त्या सगळ्या उमेदवारांची मतभूमिका आपण जाणून घेतोय। पण आज एक असा एक खंदा तरुण आपल्यासोबत आहे की आंदोलनातनं काय परिवर्तन होऊ शकतं आणि ते परिवर्तन ज्यांनी करून दाखवलं आहे असे मंगेश साबळे आपल्यासोबत आहेत। नमस्कार। मंगेश साबळेंची ओळख छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्याला करून द्यावी, जालना मतदारसंघाला करून द्यावी असं नवीन नाही आहेत। मागच्या काही दिवसातले त्यांच्या जे अभिनव आंदोलनं आहे किंवा जे काम आहे त्यातनं मंगेश साबळे घराघरात पोहोचले, सगळ्यांना माहिती आहे। त्यांचे सगळेच मार्ग चांगले आहेत पण काही मार्गांवरती नेहमी आक्षेपही घेतला जातोय। आपण काही आंदोलनावरती आक्षेपही आहे त्यांच्या, त्याच्यावरती आपण सविस्तर बोलणार आहोत आणि ते कुठून निवडणूक लढवत आहे, कशी तयारी करतायत यावरती जाणून घेणार आहोत। पण सगळ्यात पहिलं मला मंगेश साबळेंचा सामाजिक पटलावरती किंवा राजकीय पटलावरती जन्म कसा झाला, कुठून सुरुवात केली आणि का वाटलं की सगळं असताना आता मला समाजकारणात राजकारणात आलं पाहिजे? सर, हा प्रश्न मला वारंवार विचारला जातो कारण माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे। शिक्षण सोडून मी अचानक राजकारणामध्ये वळालो कारण वडिलांची परिस्थिती माझ्या खराब होती आणि त्यांच्यासाठी मला संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षातून माझा राजकीय जन्म झाला असं मी म्हणेन। मग असं लढता लढता मी गावकऱ्यांचा संघर्ष बघितला, आजूबाजूंचा संघर्ष बघितला आणि त्या संघर्षाला तोंड देण्यासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी हातपाय हलवायला पाहिजे ही भूमिका कुठतरी माझ्या मनात आली आणि मग मी राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला। गेवरे पायगा हे तुमचं गाव आहे फुलंब्री तालुक्यातलं, तिथून तुम्ही झालेले सरपंच आहात आणि जे तुम्ही सरपंच झाल्यानंतर एक मोठं आंदोलन गाजलं होतं किंवा एक मोठं आंदोलन तुम्ही केलं की तिथं विहिरींच्या मंजुरीसाठी पैसे मागितले जातात आणि सगळं दिले, एक ओपन सिक्रेट आहे, सगळीकडे मागितलं जातं। त्याविरुद्ध ते काय त्या आंदोलनामुळे तुम्ही एक सगळीकडे माहिती झालात पण काय आंदोलन होतं नेमकं आणि त्यामुळे ते असं घडत होतं, पुढं काय झालं त्याच्यामध्ये? त्यात नाही सर, ते आंदोलन केलं, अधिकारी पैसे मागत होते टेबलाखालून न देता आम्ही टेबलावरनं त्यांना पैसे दिले, पूर्ण महाराष्ट्रासमोर दिले, आपणही ते बघितले। तेव्हापासून माझ्या गावामध्ये जवळजवळ 200 विहिरी आज पूर्ण झालेले आहे सर। माझ्या गावात आपण पत्रकार बांधवांना पाठवून विचारू शकता की किती पैसे तुमच्याकडनं घेण्यात आले। अगदी 500 रुपये खर्च न करता 200 विहिरी या ठिकाणी आम्ही कंप्लीट केला याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि मला जनतेला हेच सांगायचं आहे की अशा नेत्यांच्या मागं जाऊ नका की ते BDO ला पंचायत समितीला फोन करून सांगतील की जा तुझी विहीर मी मंजूर करून देतो। असा नेता तयार करा की जो तुम्हाला तिथं गेल्यावर कुठल्या नेत्याची शिफारस घेण्याची गरज पडणार नाही, असं एक नेतृत्व उभं करा। त्याचं एक उदाहरण आम्ही आमच्या गावात तयार केलं, विहिरीची फाईल असेल, गायगोठ्याची असेल, घरकुलाची असेल, श्रावणबाळाची असेल, कुठेही पैसे घेण्याचा जो व्यवहार होता तो आम्ही त्याचं खंडन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं आणि त्याला दुसरा मार्ग आम्हाला कुठलाच नव्हता, आंदोलन हा एकमेव पर्याय होता आणि त्या आंदोलनामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे। त्या आंदोलनाच्या नंतर जे आहे त्याच्यात तुम्ही म्हणतात ते सगळं तुम्ही याच्यातलं, बाकी काही महाराष्ट्रातनं काही फोन आले तुम्हाला त्यानंतर? नक्की सर, मला नांदेडवरून फोन आले होते की आमचे BDO म्हणे विहिरीसाठी 20,000 रुपये मागताय, तर मी त्या बंधूला म्हटलं की BDO ला लाईनवर घ्या, मी त्यांच्याशी बोलतो। ते BDO लाईनवर घेतल्यानंतर मी त्यांना म्हटलं की मी असं असा मंगेश साबळे बोलतोय आणि असं असं आंदोलन मी या ठिकाणी केलं होतं, मी तुमचे 20,000 रुपये घेऊन तिकडे यायला लागलोय, म्हटलं तेवढी विहीर तुम्ही त्याची मंजूर करून द्या। नाही नाही साहेब म्हणे, मी कधी पैसे मागितले म्हणे असं तसं। त्याचं सर 8 दिवसात मला फोन आला की विहीरी आमच्या मंजूर झाल्या म्हणून, नावं ऑनलाईन झालेत म्हणून सगळे, म्हणजे नांदेड प्रचंड मोठी ओळख दिली, प्रचंड म्हणजे नांदेड बीड परभणीपर्यंत आवाज गेला सर, सगळ्यांचे फोनवर अक्षरशः कामं व्हायला लागलेत, याचंच मला आश्चर्य वाटायला लागलं। म्हणजे त्या आंदोलनामुळे जरा मंगेश साबळेंचा खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली का? मी माझं म्हणून सांगणार नाही सर, पण कुठलाही लढाई या तरुण केल्यानं होतं हे केलंच पाहिजे असं मी या ठिकाणी सांगेल। तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही अन्यायाविरुद्ध शिकता, वाचता, लहानपणापासून ऐकतात, पण तुम्ही त्याच्याविरुद्ध बोलायला उभं का राहत नाही हा माझा प्रश्न आहे। मी राहिलो तर याचा एवढा मोठा परिणाम या ठिकाणी आज मला जाणवतोय सर। सरपंच होता ठीक आहे, पण त्यानंतर तुम्ही लोकसभा निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलेली आहे ती आणि लोकसभा लढवण्याचं जे आहे की जालना मतदारसंघ जो आहे की तिथं 4 वेळेस रावसाहेब दानवे खासदार होते आणि ते तिथं केंद्रीय राज्यमंत्री राहिले, एक मोठं प्रस्ताव होतं। दुसरे जे उमेदवार होते कल्याण काळे ते काँग्रेसचे उमेदवार होते महाविकास आघाडीचे, या दोन मातब्बर नेत्यांमध्ये आपण निवडणूक लढवावी असं का कधी वाटलं, ते सुरुवात काय केली आणि चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणजे तिची तुम्हाला जी मतं म्हणजे मिळाली
ती त्या मतांना तुमची कायम नोंद घ्यावी लागली असं, तर तो तुम्ही निवडणूक लढवावी असं कधी ठरलं? सर, विषय असा होता की एकीकडे चार पंचवार्षिक खासदार असणारे व्यक्ती होते, दुसरीकडे दोन तीन पंचवार्षिक आमदार असणारे व्यक्ती होते. मात्र या दोघांमध्ये जो संपर्क होता तो संपर्काचा अभाव होता. जनतेशी त्यांची नाळ नव्हती, नातं नव्हते. एक खासदार 25-25, 30-30 वर्ष गावात येऊन बघत नाही, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न जाणवत नाही, त्यांना गोरगरीब कष्टकरी बांधवांचे प्रश्न जाणवत नाही. मग त्यांच्यापेक्षा हे प्रश्न आपण त्या लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीने मांडू शकतो, नव्हे तर त्यासाठी आपण भांडू शकतो, अशी कुठेतरी माझी भूमिका होती. मी त्यांना बघितलं, लहानपणापासून त्यांना बघतोय, लहानपणापासून त्यांचे कामं बघतोय, कुठेतरी यांच्यापेक्षा आपण एका पटीनं चांगलं काम करू शकतो असा कुठेतरी माझ्या मनाला विश्वास वाटला. म्हणून मी ती निवडणूक लढवली आणि जिद्दीनं ताकदीनं लढवली. मला माहीत होतं यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम करून दाखवू, म्हणून ती निवडणूक लढवली आणि भरगोच असं मला मतदान मिळालं. आता ठीक आहे, काही अभाव होते प्रचार प्रसाराचे, पैशाचे, साम दाम दंडभेद आमच्याकडे नव्हते, पण प्रामाणिकपणे 156,000 मतदान माझ्या पदरात गोरगरीब जनतेनं टाकलं. त्या मतदान मी एक दागिने म्हणून ते मिरवतो आणि नेहमी त्यांच्यासाठी काम करत राहतो. 1.5 लाखापेक्षा जास्त मतदान ही खूप मोठी गोष्ट आहे. ती तुमच्या म्हणजे त्या सगळ्या तिथल्या कामाची किंवा तिथल्या लोकांनी केलेल्या तुमची पावती म्हणता येईल 1.5 लाख म्हणता. पण त्याच्यावरती जाण्यासाठी की तो जो माहोल होता किंवा ते होतं, ते तुम्ही मराठा आरक्षणासाठी काही भूमिका घेतल्या होत्या आणि तो एक आंदोलनांचा विषय होता की सगळ्यात पहिलं आंदोलन जिथून सुरू झालं तर तुम्ही मराठा आरक्षणाच्या वेळेस तुम्ही स्वतःची कार पेटवली होती आणि त्यानंतर ते आरक्षणाच्या वेळेस तुम्ही सदावर त्यांची गाडी फोडली होती. या दोन आंदोलनावरती बोलूयात, नंतर तिसरं एक आंदोलन केलं त्याच्यावरती आपण येऊया. सर, काय सन्माननीय मनोजदादा ह्या आरक्षणाची भूमिका मांडतायत, वारंवार भूमिका मांडतायत, वारंवार आंदोलन करतायत आणि पूर्ण समाज त्यांनी संघटित केलाय, त्या माध्यमातून ते आंदोलन करतायत. त्यांच्यासमोर मी काहीतरी वेगळी मागणी करावं असा मी मुळाच नाही आहे, पण ते आंदोलन करत असताना कुणीतरी मर्द मावळा त्यांच्या साथीला जोडीला उभं राहावा, त्यांना पाठिंबा द्यावा. या हेतूने ज्या ज्यावेळी त्यांच्यावर अन्याय झाला, ज्या ज्यावेळी त्यांना दाबण्याचा प्रयत्न झाला, मग तो लाठीचार्ज असेल किंवा एखाद्या वकिलाकडनं त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रकार असेल किंवा उपोषणाला त्यांना 9 दिवस झाले सरकार येऊन बघत नाही, वाकून बघत नाही, विचारपूस करत नाही अशी पद्धत असेल, त्या त्यावेळी आम्ही जाळपोळीचा मार्ग अवलंबला. म्हणजे मला असं वाटत होतं की ते जर का छत्रपती शिवाजी महाराज असतील तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला धड तुटून गेलं तरीसुद्धा तलवार हलवतोय तो मी मावळा आहे आणि त्याच्या वेशात मी या ठिकाणी त्यांच्या साथीला उभं राहायला पाहिजे. ती अपूर्ण राहिलेली लढाई आता आम्ही पूर्ण केली पाहिजे असं वारंवार मला कुठेतरी वाटत असतं. म्हणून ज्या ज्यावेळी त्यांच्यावर अन्याय होतो, ज्या ज्यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, त्या त्यावेळी आमच्या भावनेचा उद्रेक या ठिकाणी होत असतो. निश्चित तुमच्या भावना आहेत, पण तुम्ही ते दोन आंदोलन असेल किंवा आत्ताच लेटेस्ट तहसीलदारांची खुर्ची तुम्ही जाळली होती आणि त्या तहसीलदारांच्या खुर्ची पण असेच जर तुमच्या जाळपोळीचे सगळे आंदोलनं राहिले तर त्याच्यातनं एक अराजकता निर्माण होईल आणि त्या तो एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतो आणि आपल्याला काही गोष्टी आंदोलनं करताना काही गोष्टी नियम पाळावे लागतात. पण तुमच्या या आंदोलनांमुळे संबंधित अधिकारी असतील किंवा यंत्रणेला एक त्रास होतो किंवा त्या जर तुम्ही नेहमीच जाळपोळीचं जर समर्थन करत असाल, हिंसेचं समर्थन करत असाल, तर ते कसं योग्य आहे? सर, जाळपोळीचं समर्थन करत नाही, पण हे जे आत्ताचं मगाशीचं आंदोलन होतं खुर्चीचं प्रकरण आपण बोललात, एक विषय असा होता की ज्यावेळी निवडणूक होती तर निवडणुकीला सन्माननीय दादांनी सांगितलं की ती उमेदवार उभं करायचे नाही लोकसभेला. त्यावेळी मी उभं राहिलो, त्यावेळी मी माध्यमांसमोर उघडपणे सांगितलं की मी दादांचं नाव वापरणार नाही, फोटो वापरणार नाही, पण निवडणुकीला उभं राहील. त्यावेळी नकळतपणे दादांच्या त्या आंदोलनाचा उगमामधून माझा उगम झाला, नव्हे मी परिचयास लोकांच्या आलो, मला त्या आंदोलनामुळे फायदा झाला, मतदान मिळालं. ज्यावेळी मी निवडणुकीला उभं राहतो त्यांच्यामुळे माझा फायदा होतो अशा वेळी आता ते उपोषण करतायत. शेवटचं आणि अतितदीचं उपोषण असताना 9वा दिवस असताना सरकार त्यांच्याकडे येऊन बघत नाही, मग मी घरात का बसायचं? म्हणजे इलेक्शन असलं तर फायदा घ्यायचा आंदोलनाचा आणि आंदोलनाचा 9वा दिवस आहे, माणूस जीवन मरण यातना भोगतोय, त्यावेळी घरात बसायचं हा कुठला न्याय झाला? म्हणून हे आंदोलन समाजासाठी असावं पूर्ण. त्याच्यात काय मला माहीत होतं सर की एखादी कलम शिल्लक झाली असती, 3-4 महिने मला मध्ये टाकलं असतं, तसा प्रयत्नही झाला. हे नौखे हो पाहणारे आमदार लोकांनी मला मध्ये डाबण्याचा प्रयत्नही केला, पण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. मी ठरवलंही होतं की आपलं हे समाजासाठीचं आंदोलन आहे, त्या माणसाचा जीव वाचावा, त्यांचा जीव वाचावा म्हणून हे आंदोलन होतं आणि हा अत्यंत टोकाचं पाऊल होतं, उग्र पाऊल होतं. याच्यात समाजात अराजकता निर्माण होईल असा मला कुठतरी होता विश्वास, पण भावनेचा आवर राहिला नाही. चक्कर येऊन दादा 2 वेळेस पडले, आम्हाला ती भावना आवरता आली नाही, म्हणून तो प्रकार आमच्याकडनं घडला.
तुम्ही त्या हिंसेचं समर्थन करत नाही? समर्थन करत नाही, पण मग एखाद्या माणसाचा जीव जातोय, सरकार येऊन बघत नाही आहे किंवा प्रति आंदोलन सरकार त्या ठिकाणी उभे करते, तर मग आम्ही शांत किती दिवस बसायचं? आता आता सध्याच्या सगळ्याच्या मध्ये की आगामी काळातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एक मराठा समाजातील काम करताना कार्यकर्ता म्हणून तुमची काय भूमिका आहे मराठा आरक्षणाबाबत? मराठा आरक्षणाबाबत सन्माननीय मनोजदादा जी भूमिका मांडतील त्या पाठीमागं आम्ही लढत राहू, कारण आतापर्यंत एवढ्या सक्षमपणे सरकारला कोणी धारेवर धरलेलं नाही आहे. एक साधा माणूस जे सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या वकिलांना जमलं नाही, ते चौथी पास माणूस करतोय, सरकारच्या नाकात दम आणलाय त्या माणसानं, मग त्या माणसाच्या मागं उभं राहायला आपल्याला काय हरकत आहे? तो माणूस सक्षमपणे लढतोय, मॅनेज न होता, न डगमगता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढतोय, त्या माणसाच्या पाठीमागे डोळे लावून समाधानी उभं राहायला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. आता आगामी निवडणुकांमध्ये तुम्ही फुलंब्रीतनं निवडणूक लढवताय जी आहे ती, तर ती का भूमिका? म्हणजे फुलंब्रीतला त्याचं कारण असं आहे की आता सध्या जे विद्यमान आमदार होते त्यात राज्यपाल झालेचे आहेत, ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले आणि त्यांच्याकडनं नेहमी दावा केला जातो की फुलंब्रीचा जो विकास आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि विरोधक आता त्यावरती जे काँग्रेसकडनं लढतील तेही काँग्रेसला जागा सुटेल असं आहे, तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमची काय भूमिका, का लढावं वाटतं, तिथं विकास झाला नाही फुलंब्रीत? फुलंब्रीमध्ये शेतकऱ्यांचा विकास झालेला नाही. शेतकऱ्यांची माझ्या गावाविषयीची जी तळमळ होती विहिरींची गायगोट्याची, ती अजून पूर्ण तालुक्यात तशीच सुरू आहे सर, हे सांगायला मला आश्चर्य ऑन कॅमेरा सांगतोय. बऱ्याच शेतकऱ्यांना लुबाडल्या जाते. नेता हा फक्त कार्यकर्त्यांपुरता मर्यादित आहे. एखादा कार्यकर्ता जातो 10 फायली 20 फायली घेऊन जातो आणि तोच ते व्हिडिओला फाईल सेंड करतो आणि तेवढ्याच शेतकऱ्यांचे काम होतं. मला असं वाटतं जसं मी माझ्या गावाचं मॉडेल उभं केलं आहे, मला 16-17 महिने झाले, माझ्या गावचे रस्ते असतील, माझ्या गावची ज्या सुखसुविधा मी जे कामं केले आहेत, शौचालयाचे कामं केले, व्यायामशाळेचे कामं सुरू आहेत, परत लायब्ररीचे कामं सुरू आहेत, बरेचसे कामं असे सुरू आहेत, शिवस्मारकाचं काम सुरू आहे, म्हणजे 1.5 वर्षामध्ये 7-8 कोटीचे कामं एखादा आमदाराचा झेंडा न पकडता आम्ही गावात करू शकतो, तर 5 वर्षामध्ये तालुक्यामध्ये आम्ही किती कामं करू शकतो. मग त्यात शिक्षण व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, उद्योगधंद्यांचा व्यवसाय असेल, देवगिरी साखर कारखाना 10 वर्ष हे आमदार होते, 10 वर्ष ते आमदार होते, एकालाही देवगिरी साखर कारखाना सुरळीत ठेवता आला नाही, मात्र त्या साखर कारखान्यावर जो भूखंड आहे तो यांनी खाल्ला त्यांनी खाल्ला याच्यावरून हे दोघं आमदार लोक भांडत आहे आणि सामान्य जनतेला मात्र काहीच ठाऊक नाही नेमकं झालं आहे काय. तालुक्यामध्ये पाणी नाही, नाथसागराचं पाणी, आपलं पैठणचं पाणी सिल्लोडमध्ये कसं येईल, पाटबंधारे कसे होतील, शेतकऱ्यांपर्यंत त्या सुपीक जमिनी कशा होतील, याच्यावर कोणाचं नाही, फक्त बॅनर लावायचे, लढणारच आणि निवडून येणारच. अरे बाबा, तुम्ही लढणार निवडून येणार बरोबर आहे, पण जनतेनं तुम्हाला म्हणलं पाहिजे तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला निवडून देतो, मी लढणार, मी निवडून येणार, यांना निवडून येत नसतं बाबा, कामं करावी लागतात, तळागाळात जावं लागतं. तुम्ही आता जे लढायचं ठरवलं, तुम्ही सध्या अपक्ष लढणार, एखाद्या पक्षाकडून लढणार, काय विचार करताय? मी अपक्ष लढणार सर, कारण मी साधा माणूस आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे, मी आंदोलनातून वर आलेलो माणूस आहे आणि त्या आंदोलनाचा परिणाम तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या गावात या, मी गावाचं मॉडेल तयार करतोय, पुढच्या 6 महिन्यामध्ये माझ्या गावची लायब्ररी, माझ्या गावची व्यायामशाळा, सर माझ्या गावचं 15 लाखाचं इम्पोर्टेड वॉशरूम केलं आहे मी, जसं पुण्याचं पीव्हीआर मॉलमध्ये, पीव्हीआर आयनॉक्समध्ये तसं मी माझ्या गावात केलं, त्याला PUP आहे, लाईट आहे, फ्लश वॉल आहे, लेडीजसाठी वेगळं आहे, म्हणजे सामान्यांना जे हवं आहे ते आम्ही करतो आहोत. विहिरीचा विषय आहे, सामान्यांना साध्यांना काय गोष्टी असतात, त्यांना काय आपल्याला मोठमोठ्या गोष्टी मागत नाही, विहिरी घरकुलं लागत असतात आणि ते म्हणजे आमदारालाही तेच मागतात लोक, खासदारालाही तेच मागतात आणि सरपंचालाही तेच मागतात, पण आमदारही वेगळा, खासदारही वेगळा आणि सरपंचही वेगळा लुटतो, अधिकारी वेगळा लुटतो आणि जनतेचं लुबडणूक होतं सर. निवडणुकांचा खर्च कोटींमध्ये गेला, म्हणजे लोकसभेला 40 कोटी, विधानसभेला 20-25 कोटी, मग सबळे एवढे पैसे कुठून आले? सर मी 2 लाख खर्च केले आणि मला 1.5 लाख मतदान पडले की माझ्या प्रियजनांनी खर्च केले. मी तर पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो सर, 15 दिवस प्रचार केला, फक्त 15 दिवसामध्ये 1,56,000 पडलं. आता मी 2 महिने फिरणार आहे आणि 2 महिन्यात आहे तेवढं मतदान, म्हणजे मी म्हणत नाही मलाच द्या म्हणून, पण मला का द्या, माझ्याकडे कारण आहेत. तुमची शिक्षण व्यवस्था सुधारायची, तुमची आरोग्य व्यवस्था सुधारायची, मला माझं घर नाही सुधारायचं. मी कधीही प्रसंग आला की स्वतःचा जीव धोक्यात टाकतो, रिंगणात उतरतो. मला समाजासाठी, मला 18 पगड जातीसाठी फासावर जरी जावं लागलं तर मी अभिमानानं सांगेल की मी कामी आलो तुमच्यासाठी, माझा देह सार्थ झाला, माझं जीवन कामी आलं, पण मला बंगले बांधायचे नाही, मला बंगल्यावर स्विमिंग पूल बांधायचे नाही, मला मोठमोठ्याले कारखाने उभे करायचे नाही, मला माझ्या जनतेला सुखी करायचंय. माझ्या वडिलांना मी सुखसुविधा पुरवू शकलो नाही म्हणून माझे वडील मला सोडून गेले, तसे अजून मंगेश साबळे मार्केटमध्ये त्यांचे वडील, त्यांना सोडून जाऊ नये, त्यांच्यासाठी आरोग्य व्यवस्था मला उभी करायची. या सगळ्या याच्यामध्ये जो विधानसभेच्या नंतर जर कदाचित
सगळ्या लढतींमध्ये जर तुम्हाला चान्स मिळाला, तुम्ही आमदार झालात, तर फुलंब्रीच्या काय गोष्टी तुम्हाला करायला आवडतील फुलंब्री मतदारसंघात? फुलंब्री मतदारसंघामध्ये वारंवार दुष्काळाचा सावट असतं सर. पाण्याचा प्रश्न जो आहे जायकवाडीचा, अगोदर आम्ही त्याला भांडू, पूर्ण ताकदीनं भांडू. आणि त्याच्यासाठी मी अपक्ष म्हणतोय, कुठल्या पक्षाचं बंधन नको आहे, कोणाच्या शेपटावर हलायचं नाही, कोणाच्या आदेशावर बोलायचं नाही. आपल्याला जे हवंय, आपल्या लोकांना जे खरं हवंय, त्यासाठी लढायचं. एखादी MIDC असेल, शेतकऱ्यांसाठी अजून एखादा कारखाना असेल, असलेला कारखाना सुरळीत करायचा असेल, उद्योगधंदे असेल, आरोग्य व्यवस्था बघा सर, लुटमार चालली आहे. शिक्षण व्यवस्थेची लुटमार चालली आहे. लाखो रुपये शिक्षणासाठी खर्च होत आहेत आणि सरकार 1500-1500, 3000-3000 देत आहेत. 1500-3000 पोराचं शिक्षण होत आहे का? पोरगं उद्ध्वस्त होत आहे, व्यसनाच्या नांदी लागते, दारू पितंय, नालीत पडतंय. शिक्षण व्यवस्था आज जिल्हा परिषद शाळा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. आणि हे जर का सुधारायचं असेल तर सुशिक्षित उमेदवारच आपण द्यायला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे, एवढं माझं ठाम मत आहे. आता नाही पण ह्या निवडणुकीनंतर नाही, पण भविष्यात मंगेश सावळेंना असं वाटतं या पक्षात गेलं पाहिजे किंवा अशा एखाद्या पक्षाकडनं ऑफर किंवा पक्ष हे राजकारण की एकटा चलो? पक्ष उरलाच कुठे सर, मला पक्षच कळत नाही. कोणता पक्ष कुठं गेलाय आणि कोणता पक्ष काय करतोय सध्या मला काहीच कळत नाही. मी त्या बातम्या पण बघायला झालोय सर. मी तालुक्याचं बघतो की कुठल्या गावाला काय प्रॉब्लेम आहे, कुठल्या गावाला. सर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला 200-300 रोज फोन येतात. आता फोन सध्या बंद आहे, पण फोनवर काम व्हायला लागलेत. अधिकाऱ्यांवर असा वचक बसला आहे की अधिकारी स्वतःला बाप समजायचा, अधिकारी स्वतःला साहेब समजायचा, आणि शेतकरी आलं का असं सर ते नौकरासारखं शेतकऱ्याला उभं करतं. अरे बाबा, तुम्ही आमचे नौकर आहे, आम्ही तुमचे मालक आहे. आमच्या टॅक्समधून, आमच्या पगार, आमच्या टॅक्स भरण्यामधून तुमचं पगार होतं. हे अधिकाऱ्यांना आम्ही जेव्हा समजून सांगितलं तेव्हा अधिकारी कामाला लागले. आता आमच्या तालुक्यातल्या अधिकाऱ्याला माहिती आहे, सगळ्या अधिकाऱ्यांना ऑन रेकॉर्ड सांगतो की ते सगळे आमचे नौकर आहे. शेतकऱ्यांचे, गोरगरीब कष्टकऱ्यांचे ते नौकर आहे आणि शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी काम करण्याचा ते पगार घेत आहे असं आम्ही ठणकावून सांगतो आणि ते कामही करतात. पण तुम्हाला हे सगळ्यामुळे तुम्हाला सिस्टम विरोधात जाते ना, तुम्हाला जेलमध्ये जावं लागतं. तुम्ही आत्ताच जेल जाते ना, सिस्टम विरोधात जाते सर. आत्ताच मला MCR दिला तर सन्माननीय कोर्ट महोदयांनी दुसऱ्या दिवशी जेव्हा तो आमचा CA रिपोर्ट ठेवला, जामीन दिला. पण पोलीस प्रशासनानं आम्हाला CA रिपोर्टच दिला नाही 10 दिवस, म्हणजे लेट केलं. तर स्थानिक जे नवीन आमदार होऊ पाहत आहे त्यांना वाटलं याला अडकवायचं, मध्ये बसवायचं, लयच उडायला लागलाय. पण हे भावनिक होतं, कधी कधी भावनिक कृत्य माझ्याकडनं होते, त्याची शिक्षा भोगायला आम्ही तयार. आम्ही फासावर समाजासाठी जायला तयार आहे. पण माझं म्हणणं आहे की नुसतं बॅनर लावून, नुसते फटाके फोडून, नुसते वाढदिवस साजरे करून, माहितीच्या कार्यक्रमाला, लग्नाच्या कार्यक्रमाला जाऊन निवडून येऊ नये. तर आरोग्याचे, शिक्षणाचे, उद्योगधंद्याचे प्रश्न घेऊन तुम्ही त्या विधानसभेत बोलायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही उभं राहायला पाहिजे. सगळ्यात की आपण ह्या मुलाखतीचं एक शेवट करूयात की एक तर तुम्ही तुमच्या या सगळ्या ह्याच्यातल्या भूमिकातनं समोर जातात, एक जे ते नंबर 2 की सगळ्या ज्या राजकारण झालं ते सगळं पैशावाल्यांचं झालं आहे. म्हणजे नवीन येणाऱ्या सगळ्या आमदाराच्याच मुलाला आमदार व्हायचं आहे, खासदाराच्याच मुलाला आमदार व्हायचं आहे, किंवा काही मंत्र्याच्याच मुलाला आमदार व्हायचं आहे त्याच्यामध्ये. तर एक नवीन युथला राजकारणात जागा आहे, सिस्टममध्ये जागा आहे का, कसं बघतात मग? आहेच ना सर, युथला सिस्टममध्ये जागा आहे. आणि त्याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण आहे मनोज जरांगे पटेल. एक साधा माणूस आज पूर्ण महाराष्ट्राच्या सरकारच्या नाकात दम आणलाय, पण त्यासाठी रक्तात सुद्धा तेवढी एकनिष्ठता असावी लागते, मॅनेज व्हावं लागत नाही. तसं आताच्या तरुण सुद्धा राजकीय क्षेत्राकडे बघतात की त्यांनाही वाटतं की मी सरपंच व्हावं, मी गाव सुधारावं, मी गावात पॅनल उभं करावं. पण हे 4-2 टोपीवाले असतात, 40-40 वर्षापासून ते राजकारण करतायत, ते या नवीन पोरांना सुधारू देत नाही. मी त्या पोरांना सांगतो, माझ्यावर अशी वेळ होती की मला पार्टीत घेत नव्हते. काँग्रेसचे आमदार होते त्यावेळीचे माजी आमदार, ते म्हणले तू थांब, एवढ्या वेळी तू पुढं उभं राहा. मी थांबलो नाही, मी एकटा होतो. मला भाजपवाल्यांनी घेतलं नाही, काँग्रेसवाल्यांनी घेतलं नाही, मी एकटा उभं राहिलो. अपक्ष सरपंच म्हणून जनतेतून 1000 लीडनं निवडून आलो आणि गावचा कायापलट केला. मला त्या सदस्याची गरजसुद्धा आज पडत नाही. ते सदस्य माझ्याकडे येतात, भाऊ हे काम करा, ते काम करा. तुम्ही उभं राहा, जिद्दीनं उभं राहा, फक्त प्रामाणिकपणे काम करण्याची तुमची इच्छा पाहिजे. पैसे खाण्यासाठी, घर बांधण्यासाठी, बंगला बांधण्यासाठी नाही, तर सामान्याचे कामं करण्यासाठी. यासाठी अगोदर आपण झळ सोसलेली असावी लागते, ती झळ आम्ही सोसलेली आहे. आणि आम्ही म्हणून त्या चिखलातून बाहेर निघण्यासाठी आम्ही तयार आहे आणि सक्षमपणे तयार आहे. कुठलाही वार झाला, कुठलाही प्रतिवार झाला, कुठलाही आम्हाला दडपण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मंगेश साबळे सक्षम उभा आहे. आणि तरुणांना कुठेही मॅनेज होणार नाही, माझ्यावर 100% विश्वास ठेवा. एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण आपण या ठिकाणी मी तुम्हाला पुढच्या काही वर्षामध्ये गावाचं माझं दाखवणार आहे. मुलाखतीचा शेवट करण्याचा विचार होता, एक प्रश्न या निमित्ताने घेतला की लोकसभा लढत असताना जालन्यातली, जे आता सगळं बोलत होतं सिस्टमवरती किंवा मातंबर नेत्यांबद्दल, काही कुठं त्रास झाला, तुम्हाला काही मॅनेज करण्याचा प्रयत्न आला, कुठं दाबल्या गेलं?
नाही सर, मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांना उचलणे याला त्रास, पण त्यांचे फळ त्यांना मिळाले, आता प्रत्येकाला ज्याचे त्याला मिळाले, आणि ज्याच्यासाठी मतदान पडले ज्या व्यक्तींना ते आता येऊन बघत नाही, ते आता गेले, ते 10 वर्ष आता येणार नाही, 5 वर्ष आता येणार नाही, आता त्यांचं भलं झालंय, आता त्यांची गाडी बंगला घर त्यांच्या प्रॉपर्ट्या त्यांचे कारखाने त्यांचे उद्योगधंदे, शेतकरी उघड्यावरच आहे ना, शेतकऱ्याचं एक सरपंच जे काम करू शकतं ते खासदार करत नाही आहे, म्हणजे बघा किती विचित्र गोष्ट आहे सर, एका सरपंचाकडनं जे काम शेतकऱ्याचं होऊ शकतं गावकऱ्याचं ते एका खासदाराकडे होऊन राहिलं, मोठमोठाले उद्योगधंदे असतील, मोठमोठाले शिक्षण व्यवस्था असतील, मोठमोठाले पाण्याचे प्रोजेक्ट असतील, साधे डॅम तयार होत नाही आहे सर यांच्याकडनं, नेमकं ध्येयधोरणं काय ठेवले यांनी आणि जनतेने यांना कशा मुद्द्यावर निवडून दिलं हाच मला प्रश्न, मग यांच्यापेक्षा मीच बरा नाही का, मी पाण्यावर बोलतो आहे, मी शिक्षणावर बोलतो आहे, मी आरोग्यावर बोलतो आहे, मी उद्योगधंद्यावर बोलतो आहे, आणि ते करण्याची माझ्या धमक आहे, माझ्या गावात येऊन बघा मी काम करतो आहे, 7-8 लाख कोटीचे कामं मी केले 15-16 महिन्यामध्ये, येऊन बघा गावात, हेच माझं सांगणं आहे तरुणाला की उभं राहा, सक्षमतेने उभं राहा, लढा एक दिवस यश तुमचंच आहे। नक्की तुमच्या गावाचं यशस्वीचं मॉडेल घेऊन तुम्ही आता तालुक्यात जात आहेत आणि सगळीकडनं सांगून तुम्ही विधानसभेची आगामी निवडणूक लढवत आहे, ती लढवता ही फायनल आहे, लढणार नक्की आहे, नक्कीच नक्कीच लढणार आहे नक्की, आता मराठा आरक्षणाचे जे सन्माननीय मनोजदादा आहेत त्यांचा काय निर्णय येतो तर त्याच्यावर पण डिपेंड राहील, पण मी शिक्षण सोडून राजकारणात आलेला कार्यकर्ता आहे, मी सुरुवातीला लोकसभाही लढलो, मी आंदोलनाची चळवळ दादाची सुरू होण्याअगोदरपासून राजकारणात आहे, मी विधानसभाही लढणार आहे, मी जिल्हा परिषदही लढणार आहे, मी म्हणजे एक तळागाळातला माणूस आहे, मला हरण्यासारखं माझ्याकडे काही नाही की अशी गडगंज संपत्ती आणि राजकारणात मी लुटून देणार आहे, 2 एकर जमीन बापासाठी विकली, 2 आहे ते आईच्या नावावर करून दिली, मोकळा खेळतो आहे इकडं, काय नाही प्रचार लोकं करतात, प्रसार लोकं करतात, सगळं लोकच देतात, खायला बी लोकच देतात, 15 दिवस प्रचार करायचा आणि बाहेरच फिरायचं असतं। तर आगामी सगळ्या निवडणुकीसाठी आणि तुमच्या सगळ्या लढ्यासाठी खूप खूप शुभेच्छा, आपण आलात, वेळ दिलात, भूमिका मांडली, धन्यवाद, थँक्यू सर, थँक्यू।